नमस्कार, आज आपण बघणार आहोत खुसखुशीत पत्ता गोबीच्या वड्या। तर त्यासाठी आपण ताजी पत्ता गोबी घेऊन त्याची वरची पानं काढून ती किसून घेणार आहोत। नंतर हा किस हाताने थोडा पिऊन घेतोय, कारण त्याला नंतर पाणी सुटतं। आता ह्यात आपण अर्धा चमचा हळद, एक चमचा जिरे पावडर, एक चमचा तिखट, एक चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, दोन चमचे तीळ, सहा ते सात क्रश केलेल्या लसणीच्या पाकळ्या, पाव चमचा हिंग, एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सुरुवातीला एक वाटी बेसन घालून हे एकत्र करून घ्यायचे। गरज वाटल्यास परत ह्यात बेसन घालून मऊसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हा गोळा तेल लावलेल्या कुकरच्या डब्यात नीट पसरवून घ्यायचा आहे। आता कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकून त्यावर हा कुकरचा डबा ठेवून आपलं हे मिश्रण 10 ते 15 मिनिट वाफवून घ्यायचंय। 15 मिनिटांनंतर मिश्रणाच्या चाकूने वड्या पाडून त्या दोन्ही बाजूंनी खमंग तळून घ्यायचे आणि आपली खमंग खुसखुशीत पत्ता गोबीची वडी तयार आहे। तुम्ही ही वडी नक्की करून बघा आणि आवडली तर लाईक आणि कमेंट करा, आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा।